पाचवे सातोळे मंगळार उत्पत्तीच्या पुस्तका वेळे वाचप देवान म्हले उदका जिव्या प्राण्यानी बरो आणि अंतराळा पृथ्वी वयर सुकणी उड़ो आणि तसेच झाले देवान समुंदिरातले ओरिष्ट रुचले आणि उदकांनी भोवते जिन्सां जिन्सांचे प्राणी आणि असेच तर प्राणी हे सगळे देवाक बरे दिसले आशीर्वाद घालून म्हले चडात आणि वाडात आणि समदिराची उदकां भरात आनी पृथ्वीर सुकण्यांची संख्या वाढत वचू सांज आणि तशें सकाळ झाली हो पांचवो दीस देवान म्हणलें सगळ्या जिन्साचे प्राणी जमनीर उत्पन्न जावं पोसपाच्यो मून जाती जिवाणी आणि तरेतरेची रानवट जनावरां आणि तशेंच झाले देवान दर एक जिन्सचे रानवट जनावर पोसपाची मनजात आणि जमनीवेली जिवाणी केली हे सगळे देवाक बरें दिसले देवान म्हले आपल्या रोपण्यांचो आणि आपल्या मनशाक मनशाख आनी आणि समुदिरातल्या माचळीचे अंतराळावेल्या सुकण्याचे आणि पोसपाच्या मनजातीचेर सगळ्या रानवट जनावरांचेर आणि पृथ्वीर सरपटून भोवतल्या जिवाण्यांचे दोन्हीपण चलू देवान आपल्या सारक्याचो मनशाक रुचलो देवाच्या सारक्याचो ताका रुच दादलो आणि बायल ताका रुचली आशीर्वाद घालून तांकां म्हणलें चडात आणि वाडात प्रितूम भरात आणि तिका तुमच्या हातान खाल दवरात समुदिरातल्या मासळीचेर अंतराळा वेल्या सुकण्यांचेर आणि पृथ्वीर जियेतल्या मूनजातीचे तुमचे दोणीपण चलयात देवान म्हणलें पळयात आखी पृथ्वी वेली बीं आस्ती सोरव झाडां आणि बी आसली फळां दिते सोरव रूख तुमचे जीवन पोशणांक हांव तुमकां दितां आनी आणि सगळ्या रानवट जनावरांक अंतराळ वेल्या सुकण्यांक आणि जमनी वेल्या सरपटून भोंवतल्या जिवाण्यांक हांव सगळी वनस्पती खाऊन दित आणि तशेंच जालें झाले केल्लें तें सगळें देवान पळयलें आनी आणि तें सगळें सगळे आसलें सांज आणि सकाळ झाली आणि तो दीस हे पोरी अंतराळ आणि पृथ्वी आणि तांचेर मांडलेल्यो सगळ्यो वस्तू रचून तयार जाल्यो आपण कोतालो ते काम देवान सातव्या दिसा संपवले सगळे काम संपवल्या उपरांत सातव्या दिसा देवान विसो घेतलो देवान सातव्या दिसाचेर आशिर्वाद घालून तो दीस पवित्र केलो कित्याक सगळे रोच रचून जातोच देवान त्या दिसा विसव घेतलेला हो जावन आसा अंतराळाचो आणि पृथ्वेचो ओरम तेन्ना ती रोचून आयली देवाचें उतोरे देवाचें ओडुपकार जबाब सर्वेस्परा आमच्या देवा शेकांशी पृथ्वीचे कितले वरते नाव तुझे मोळप तुज्या हाताचे काम हा जाल्यार तुवें तोय लायलेल्या चंद्र आणि नखत्राचे नदर घालीन जाल्यार मुनीस कोण गा तुवें तांचो उगडास करच्या आदामाचो पूत कोण तु तांची पर्वा करच्या जबाब सर्वेस्परा आमच्या देवा शेकांशे पृथ्वीचे कितली वरते नाव तुझे तरी असताना तुवें ताका देवदूता परत मातसो सकला दवरलाय महिमेचो आणि तेजाचो मुकुट ताच्या माथ्यार घालाय तुज्या हातांच्या रचण्याचे ताका अधिकार दिलाय तितलेंय तुवें ताच्या पाया तळा दवरलाय जबाब सर्वेस्परा तुज्या आमच्या देवा शेकांशी शेक पृथ्वीचेर कितले वरते नाव तुझे मेंढ्रा गोरवां रानली सावजा पर्यांत येणे ते उकतिली वाऱ्यावेली सुकणी आणि उदकांत फिरतली दर्यांतली मासी सगळेच तांचे आदीन केलाय जबाब सर्वेस्वरा आमच्या देवा शेकांशी शेक पृथ्वीचेर कितले वरते नाव तुझे सर्वेस्वराक जोय जं मुजे काळीज तुझे चाकरेक लाय आणि उपकार करून तुझी सुमूर्त म्हाका शिकोय सर्वेस्पराक जोय मार्को पोरमणे जेजू क्रिस्तचे शुभ वर्तमान फारी जेव आणि थोडे धर्मशास्त्री जाल्यार ताऊन येवन जेजू सोरषी एकटवले आणि त्याच्या शिष्यातले थोडे मेळ्या हातांनी म्हणजे हात धुयनासतना जेवतात ते ताणी पळले फारी जी सगळे जुदेव चाली चालीपरमाणे बोगर बगोर हात धुल्याशिवाय जेवनात आणि टिट्यार तावून येतोच न्या धुल्याशिवाय जेवून खावंक बसनात आणि साबार एल चाली दिल्ल्यो आसात पात्रां असळशे आणि काश्यांची आयदनां धुवप हचे विशीं म्हणतोच फारिजीवांनी आणि धर्मशास्त्रांनी ती तांचे लागी विचारले जाणट्यांनी करून चाली चालीपोरमे तुझे शीस कित्याक चलनात आणि मेळ्या हातांनी कित्याक जेवतात खातात पूण ताणें परती पाळून तां सांगले तुमकां डोंग्या विशीं आदींच सांगून दवरलां तें सारकें तर बरोवन आसा ही पोर्जा ओटांनी म्हाका वाकणटा पूण तांचे काळीज तर मनशांनी केल्ले कायदे शास्त्रां कशी शिकून ती पोलकी पूजा करतात देवाची आज्ञा सांडून मनशाच्यो चाली तुम्ही पाळतात आणि म्हणलें तुमची चाल सांबाळचे खातीर तुम्ही देवाची आज्ञा सामकीच कुशीन काढून उडयतात तर मजी सांगलां सांगला बापायक आनी आणि मान दी आणि बापायक व आवशी तो मरून वचूं हो पण तुम्ही सांगतात कोण आवयक असे म्हणत ज्यारेकडले तितले तुका उपकार तें ते कोरबान म्हणजे देवाक भेटलेले झाले आपल्या बापाय व ताच्यान कांयच काहीच जायना ह्या वरवीं तुमचे मोदें पाळून आयलेले तुमचे चालीक लागून देवाचें उतर तुम्ही निर्फळ करतात आणि नि असल्यो जायत्यो हेर वस्तू तुम्ही करतात जिजू क्रिस्ताचें शुभ वर्तमाने वाकाणी तुका क्रिस्ता